नमस्कार, एमएनएस न्यूज लाइव में आप सभी का स्वागत है। मैं हूं आपके साथ अर्शी अंसारी। आइए देखते हैं देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें। नागपुर में हुआ गंगाधर राव फडणवीस मूर्ति डायग्नोस्टिक सेंटर का भूमि पूजन। जी हाँ, डायग्नोस्टिक सेंटर के माध्यम से सर्वसामान्य नागरिकों को अत्यंत कम दाम में MRI, CT स्कैन, एक्सरे, पैथोलॉजी सुविधा उपलब्ध होगी। यहाँ 25 डायलिसिस मशीन द्वारा परिपूर्ण सेंटर का निर्माण होगा। नागपुर में सुधार प्रयास ने 30 साल के लिए 16,000 वर्ग फुट का प्लॉट की इजाजत दी है। अत्यंत उच्च तंत्र ज्ञान की 128 स्लाइस सिटी स्कैन मशीन, अल्ट्रासाउंड और एक्सरे मशीन होगी। इसका फायदा आम नागरिकों को सुनिश्चित मिलेगा, ऐसा विश्वास श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशन के अध्यक्ष माजी महापौर श्री संदीप जोशी, इन्होंने पत्रकार परिषद में घोषणा की। जी, इस समय श्री अमोल कदेक, श्री पराग सराफ और अक्षय नाइक, रितेश गावंडे आदि पदाधिकारी उपस्थित थे। सायंकाळी 5 वाजता या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे प्रमुख उपस्थितीत, त्याचप्रमाणे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब, माननीय प्रदेशाध्यक्ष आमचे भाजपचे चंद्रशेखरजी बावनकुळे यांचे प्रमुख उपस्थितीत हे वर्धा रोडवरील श्रीराम मंदिराचं जे क्रीडांगण आहे त्या ठिकाणी पावनभूमी सोमलवाडा या ठिकाणी करण्याचं निश्चित झालेलं आहे। मी आपल्या मार्फत आपणा सर्वांना देखील विनंती करतो की आपण देखील त्याला यावं आणि आपल्या मार्फत जनतेला देखील विनंती करावी की या भूमिपूजन समारंभाला यावं, याची प्रसिद्धी व्हावी, कारण आम्ही अत्यंत वेगाने याचं कार्य हाती घेणार आहोत आणि हे करून जेणेकरून जनतेच्या सेवेमध्ये लवकरात लवकर हे डायग्नोस्टिक सेंटर येईल या पद्धतीचा प्रयत्न देखील आम्ही करतो आहे। आपण सर्वजण आज आलात, त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद। यासाठी ऑलरेडी त्या ठिकाणी 1-1 मशीन्स आहेत, त्या ठिकाणी वाढवायचंही आहे। मशीन नुसतं वाढवून होत नसतं, तर त्याच्यामागे मनुष्यबळाची मानसिकता देखील वाढवावी लागते आणि त्यामुळे त्यांचं काम ते त्यांच्या धर्तीवरती करत राहते, परंतु सारं काम सरकारने करावं आणि आपण हातावर हात धरून बसावं असं नव्हे। आता GMC मध्ये जेवण्याची सुद्धा रुग्णांची सोय आहे, परंतु आमच्या सेंटरवरती 1,000 ते 1,100 लोक रोज जेवतात 10 रुपयामध्ये। तर आम्ही आमचं ठरवलेलं आहे की शासन कोणाचंही असलं, कुठलंही असेल, शासनाचा एक वेग असतो, शासन त्याच्या पद्धतीने काम करत असतो। आम्ही आमचं जबाबदारी ओळखून आम्ही हे करायचं निश्चित केलेलं आहे आणि तिथे 1 मशीन असेल, आम्ही आमच्या इथे 2 मशीन्स लावतो आहे। त्यांचे दर जर 100 रुपये असतील तर आम्ही 90 रुपये निघणार आहोत, म्हणजे शासकीय दरापेक्षा सुद्धा कमी दराने आम्ही ही संपूर्ण सेवा उपलब्ध करणार आहोत। नाही, याच्यामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारची शासकीय मदत घेणार नाही हे निश्चित केलेलं आहे। नाही नाही, आपल्याला सांगायला हरकत नाही की माननीय नितीनजी गडकरींच्या माध्यमातून स्वर्गीय भानुभाई गडकरी डायग्नोस्टिक सेंटर हे उत्तर नागपुरात त्याचं भूमिपूजन झालेलं आहे। हे एक डायग्नोस्टिक सेंटर जे माननीय नितीनजी गडकरींच्या माध्यमातून झाले आहे आणि हे जे आहे हे दुसरं डायग्नोस्टिक सेंटर आहे जे गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटर आहे। हे सोमलवाड्यामध्ये म्हणजे दक्षिण पश्चिम नागपुरात एका दुसऱ्या गुंठ्यामध्ये हे याचं भूमिपूजन हे दुसरे
प्रत्येकाला जनतेला जास्तीत जास्त जनतेला सुविधा व्हावे या हिशोबाने जे होत आहे. मला असं वाटतं की नागपूरकरांचा आनंदाची बाब आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढं मोठं सेंटर होत आहे, त्या पुढे देखील काही सुविधा व्हाव्या या दृष्टिकोनातून आम्ही आता 3 फ्लोअर बांधतोय आणि अजून 3 फ्लोअरसाठी आम्ही जागा घेण्याची प्रयत्न करत आहोत. हॉस्पिटल नाही आहे याच्यामध्ये, ग्राउंड फ्लोअरला वेटिंग एरिया राहील, कार्यालय राहील, पॅथॉलॉजी लॅब राहणार आहे मोठी, फर्स्ट फ्लोअरला 2 MRI मशीन, 1 CT scan, अल्ट्रासाऊंड, एक्सरे राहणार आहे आणि सेकंड फ्लोअरला 25 बेड ज्याच्यावरती डायलिसिस होणार आहे, म्हणजे 25 डायलिसिस मशीन या सेकंड फ्लोअरला राहणार. आम्ही वर्ष उतरतोय, फक्त याच्यात एकच आम्ही आज सांगतो की शासकीय दरापेक्षा देखील कमी दर हे आमचे निश्चितपणे राहते. हे कायमस्वरूपी आहे, 30 वर्षाची लीज आम्हाला एनआयटी दिलेली आहे त्याच्यामुळे 30 वर्ष निश्चित राहणार आहे. इसी तरह के दिन भर की तमाम बड़ी खबरों से फिर कराऊंगी आपका रूबरू, तब तक के देखते रहिए एमएनएस न्यूज नेटवर्क. मेरे साथ यानी अर्शी अंसारी के साथ नमस्कार. ये है एमएनएस न्यूज नेटवर्क और आप देख रहे हैं एमएनएस न्यूज.